येथे आहे सकळासी अधिकार, या ती भलत्या नारी नर। पण कुणी करावं कीर्तन हे विचारा, म्हणे विचारलं कीर्तन कोणी करावं, पात्र आणि पवित्र या दोन परीक्षा जो पास होत असेल त्याने कीर्तन करावं। कीर्तन हौशेचा विषय नाही, कीर्तन बोलण्याचा विषय नाही। या घोंगडीवर तर कोणी चांगलंच बोलणार आहे, पण या घोंगडीवरून उतरल्यावर या पात्रतेचं आचरण आहे का आणि तितकंच पवित्र आहे का, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगल जर असेल त्यांनी कीर्तन करा। आणि हे कीर्तन मग जे ऐकतील अशा मुखांमधून, कोण म्हणतो परिवर्तन होत नाही, आणि नसेल परिवर्तन होत मान्य, परिवर्तन होणार नाही पण गैरवर्तन घडणार नाही। सगळ्यात परिवर्तनाची काय अपेक्षा ठेवता तुम्ही, सगळ्यांनाच तुम्ही असं म्हणाल का की जे सगळेच्या सगळेच तुकाराम महाराजांनी ज्ञानोबा व्हायला पाहिजे। अहो दोनच झाले, एक ज्ञानोबा आणि एक तुकोबा, त्यांनी इतकं लिहून ठेवलंय ती वाचायची बोंब पडत नाही, आणि सगळेच ज्ञानोबा तुकोबा झालो वाची कोण, किती गाथे होतील, किती ज्ञानेश्वर्या होतील। मग या वाचणाऱ्यांना आपल्याला पगारी लावावं लागेल, ले बोवाचे काय एवढं आणि या 3000 रुपयाला लिहिले नका ना इतके, पण जे झालेले आहेत यांचे लेबल नका पाहू, लेव्हल परिस्थिती सुद्धा लेव्हल सांगते। घरातला फराळ जर घरी तयार केलेला असेल, बाहेरून आणलेला नाही ना, आचारी लावून केलेला नाही, आणि आचारी लावून जरी केलेला असेल तर ते त्यांच्या परिस्थितीला परवडणार असतं म्हणून लावत, कारण आचारी लाव आणि कोडामनी दोन वरीच जाय मोठ टाकी होती, डायरेक्ट 5 किलोनभरनी जाऊ त्यांनी उपटी कळी कडाय म्हणतो बो माले बीपी वाढी दे माले आठीन काढाव, अरे 5 किलो मग पुरी दिवाई करणारा म्हणजे आम्ही हयाने 5 किलो टाकते ना, नाही म्हणे जपता तेल मग मोकळीस येऊयास, पण आई तर मला उत्तर कार्यालय पुरी बाबा माल काढा तुमचं, अरे म्हटलं बनवायचं किती, मग त्यांनी काय आपण पीठ द्यायचं त्यांनी बनवायचं, पहिले पातळ कट टाकू मग आणखी पीठ टाकू, 1 किलो करायला तरी 3 किलो पाड देऊ, मग आधी आई खाई कोण, एवढं खाईल कोण, आता 2 पीप बरी सण चिवडा कराय घ्या, हे आमकैन ढमकैन इतके शंकर पाळ्यान एवढं तेवढं, मग आमनं तोंड गोड राहित लोक येतील। आता काही काही ठिकाणचे तर लेव्हल आणि लेबल लगेच ओळखलं जातं, दिवाळी होऊन 2-2 महिन्यापर्यंत चिवडा शिल्लक, कुत्र पायरी चढत नाही कोण काही, काही लोकांना 2 करावे लागतात दिवाळीच्या अगोदर संपून जातं लक्ष्मीपूजनले आणखी न्यारा। एका ठिकाणी तर म्हणजे असा चिवडा संक्रांतीच्या वेळेस दिला आम्हाला, मी त्या चिवडाकडे देऊ म्हणतो कारण या बाकी ना मुरमरासनी हायत उडेल कस काय दिकिरा, बाकी ना पिव्या दिकिरा ना बाकी ना का दिवाई नव्हे, म्हणतो आमनावरी जास्त कराय का, जास्त नाही कराय काय, ता तुम्ही दानत आलकडचे कोणी उंथलंय, येणाऱ्याचे घर ओळखली जातात लेबल नाही पाहिजे लेव्हल। अगदी ते कळलं ना, आल्या आल्या सांगितलं महाराज आम्ही जिथे जातो तिथे कोण, तुमचं नाव काय सगळ्यात लहान, गणेश, आल्या आल्या बोलले ते बोलले, त्यांचे दुसरे बंधू बोलले की महाराज आईबद्दल काहीतरी बोला, नाहीतर बऱ्याच ठिकाणी पुण्यस्मरणाचं कीर्तन मी घरूनच असा शिर्यात चेहरा करून निघतो आणि तिथे पोचत नाही तोपर्यंत 4-5 जण येतात महाराज मजबूत हा साडा, म्हणतो भाऊ चेहरा बदलाही टाकू का, ते पुण्यस्मरण आहे ना, नाही महाराज दा लगन 93-90 जायला होता, अरे मग रघुवीर केडकर बोलायला येतात मला बोलवलं ना, मग लेव्हल लेव्हल कीर्तनाचीच राही, कीर्तनातला विनोद आणि तमाशातला विनोद फार फरक। झोडग्याला एकदा रघुवीर खेडकर आणि माझी भेट झाली होती,
जेवायला एकाच ठिकाणी होतो. तुम्ही असं समजू नका कीर्तनवाला आणि तमासवाला कसं काही एक ठिकाण बुवा, मग भाजी कोणती होई बुवा याच नाही. ते वारकरी आहेत रघुवीर खेडकर आणि पावसाळ्यातले चारही महिने येऊ द्या. जोडागोडा समज. आणि फार चांगलं आहे ते येऊन गेलं. मी वाट पाहत होतो इकडनं कुत्रं आलं होतं अगोदर, कोणीतरी इकडनं त्याला पिटाळून लावलं, पण हे बरं गेले ते व्हिजिट देऊन चालले गेले, कारण व्ही आय पी लोकांना टाईम नसतो तो. ते फक्त पाहून झाले गेले विठ्ठल विठ्ठल. फार चांगलं गेलं ते कुत्रं येऊन गेलं, कारण सगळेच माणसं आपले मानणारे असतात असं नाही, कार्यक्रम ठेवणाऱ्याला किंवा कार्यक्रम करणाऱ्याला काही प्रतिकूल सुद्धा असतात. उद्या एखादं बोलेल त्यान कीर्तनले कुत्रे बी होत नाही, दोन होतात. इथे येऊन गेले, भेट देऊन गेले. आता कुकाण म्हणून गाव आहे, तिथे कीर्तन केलं आम्ही चतुर्थीच्या दिवशी. ते इंग्रजी कुत्र एवढा मोठा केस आहे जांभर, ते समोर चालायला लागलं तोही समजे यान तोंडात आहे वा. म्हणजे ते विदेशी कुत्र आणलेलं त्याने 25,000 रुपये किंमत होती त्याची. आणि ते आलं आणि एक माईक आणि माझ्यामधून घोंगडीवरून चाललं गेलं बा. मग ते सगळे कोणी हाडाय हाडाय म्हणते, याला हाडे समजत नाही आई इंग्रजी. ते चाललं गेलं आणि मग लोकांना सांगितलं मी इंग्रजी कुत्रा कीर्तने ऐकायला लागत आणि गावरानी कुत्रा कथा फिर राहिला ना दाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला आता झालं वातावरण तयार. याला म्हणतात जाणकार शेतकरी पक्का पाऊस पडल्याशिवाय हातातलं बियाणं सोडत नाही. पाणी पुढे घेत ना दोन चार, चला निदान मग त्या बोंडाई ना का भेटत ना, ज्या भेटतील त्या भेटतील. जो अभंग निवडला तुम्ही आपण क्षणोक्षणे हाची करावा विचार. कोण करतो विचार? आता थोडी वैचारिक पातळी स्थिर करा. विनोद झाले होतील. विनोद हा दुःखावर मात करण्यासाठी, विनोद हा प्रसन्नतेसाठी. विनोद ही काल्पनिकता असते आणि कारुण्य ही वास्तविकता असते. जीवन जगत असताना तसं असतं का? काल्पनिकता वेगळी. तरुणपणी लग्न व्हायच्या अगोदर चित्रपट वगैरे पाहतात. आम्ही तरुण होतो, तुम्ही सगळे तरुण होते आणि प्रत्येकजण एकदा तरुण असतोच. लग्नाच्या अगोदर आपण पिक्चर पाहून घेतो, हाती मेरे साथी, अमुक ढमुक, मुखदर का सिकंदर फिकंदर काहीतरी. मग त्या आपल्या कल्पना, मग आपल्याला वाटतं आपलंही लग्न होईल, मग आपण बी असं गाणं म्हणतो. येणार आहेत का गाणं म्हणालो आपली माय आणि बाप आपली जाऊ देतील का? थोडा पदर जरी वाकडा तिकडा झाला जर आपण पत्नीला बोललो नाही. आमच्या लग्नाच्या वेळेस माझाही भ्रम हाच होता, खूप पिक्चर पाहून घेतले होते. पाठांतर जबरदस्त होत, पिक्चर आणि पिक्चर पाठ. पूर्वी मनोरंजन नव्हतं एवढं. प्रत्येकाला वाटत असं असेल बा कि मै तेरे लिए चांद लेके आऊंगा, तारे लेके आऊंगा, कल्पना असतात आपण. पण आपल्या लगेच लक्षात येतं मग चांद लेके आऊंगा तारे लेके, पहिले दूध लई या ते चांदन तारे काय चहा टाकांच्यात का माझ्या. ही वास्तविकता आणि काल्पनिकता तर कुठेही जाते. मग विनोद हा फक्त आणि फक्त प्रसन्नतेसाठी, हसवण्यासाठी. त्याच्यात जर तुम्ही पाहाल विनोदात काही उलट सुलट सांगितलं जात. कारुण्यामध्ये सुद्धा आपली काल्पनिकता जी चालते. जगद्गुरुने सांगितलं विनोदातही चालत असाल तरी विचार करा आणि करुण रसात चालत असाल तरी विचार करा. काय विचार 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 विचार? ते म्हणाले एक नाही दोन नाही, वैचारिक पातळी लक्षात घेऊन सांगितलं त्यांनी. जेफ वर्ग यावर्षी 10वीला असेल, जेफ वर्ग 12वीला असेल, जेफ वर्ग MPSC ची तयारी करत असेल, जे पोरग UPSC ची तयारी करत असे. आणि सगळ्यात अगोदर सांगून देतो मी, MPSC UPSC ह्या ज्या उंची पलीकडच्या
मर्यादेपलीकडच्या वैचारिक क्षमतेच्या परीक्षा आहेत. कुणाला वाईट वाटलं तर मी माफी मागून सांगतो, वाटल्यास सहसा श्रीमंतांची पोरं या परीक्षा पास होत नाही, MPSC UPSC वगैरे या, कारण गरिबीचे चटके लागून ज्याच्या वैचारिक पातळीला चटका लागलेला आहे ते पुरा हा अभ्यास करतात. श्रीमंत आहे श्रीमंत असतं. नामदेव शास्त्री सानप यांची एकदा भेट झाली होती. आता तर त्यांच्या भगवानगडाच्या पायथ्याजवळ कीर्तनाला जाऊन आलो मी बीड. त्यांचे शिष्य भेटले होते संभाजी महाराज शास्त्री. तर सानप महाराजांनी एकदा सांगितलं होतं महाराज की ज्यावेळेस ते आळंदी संस्थेमध्ये कीर्तन शिकायला गेले, गरीब गरिबांचे पोरं होते आणि त्यावेळेस गरिबांचे पोरं जायचे, पण कोपरगाव तालुक्यातलं एक अत्यंत श्रीमंत माणसाचं पोरगं गेलं. परिस्थिती आजपासून 25 वर्षा अगोदर जे अब्जाधीश होते आज काय परिस्थिती असेल हवा. तीन पोर दोन नोकऱ्या पाहत आहेत, एक SP होता एक PSI होता, एक शेती पाहायचा आणि 4 नंबरच्या पोराला महाराज बनवण्यासाठी पाठवून दिले. फार मोठे विचार असावे लागतात तर, पण श्रीमंत घराण्यातलं पोरग रोज बदाम आणि काजू खाणार आणि ते त्यावेळेस आळंदीला पाठवलं बरोबरीचे पोर माधुकरी मागून शिकतायत. आता हे श्रीमंत घरातलं याला माधुकरी मागायला जाणं नाही, मग याला तिथून कोपरगावकडून बदामचे लाडू, जर एकच लाडू पडा तर 5-6 बदाम 5-6 काजू 2-4 मनुका सगीन जसा तसा पडत. या आपला जेमतेम परिस्थिती वालाच ना, आतपाव बदाम आतपाव काजू 14 जणीच ना कुटुंब, कोणा वाटाल काही. कथा घुशी घ्या त्या बदाम दल्ला इचार म्हणे बदाम टाका होतात का म्हणे कावाई घ्या. एवढं श्रीमंत पोरग, मग हे बाकी कोणी न्यायाचार्य कोणी कुठला अभ्यास करायचं कोणी कुठला अभ्यास करायचं. 6 शास्त्रांपैकी एकाने मीमांसा निवडलं होतं, उत्तर मीमांसा, एकाने वैषयिक आणि न्यायशास्त्रावरचं ठरवलं. आता हे श्रीमंत घरात याने सांगून दिलं आपल्या ते क्लासमेट मित्रांना ज्यांच्या बरोबर रूममध्ये राहायचं, तुमले लाडू मी पुरावसू तुम्ही मला कापी पुरावचा. आता हे गरिबा घरचे पोरं यांना बदाम काजूचे लाडून ते श्रीमंत पोरग त्याच्या घरून डबेचे डबे भरून यायचे, याने फक्त पत्र पाठवून द्यायचं, तेव्हा फोन बिन नव्हते की लाडू पाठवा, एक जण लाडू लिसन तर बिडी जाय. पण याने व्यायाम करायचा, जबरदस्त व्यायाम करायचा आळंदीमध्ये पुण्यामध्ये. आता जो जबरदस्त व्यायाम करतोय सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास रात्रीला तो जागे राही का, तो घोरायचा आणि हे वाचायचे. झाले बो आळंदीचे 4 वर्ष पाहून पाहून निघून गेले. कॉपी प्रत्येक ठिकाणी चालते, कुठेही जा तुम्ही कॉपी चालते. आता कोणत्याही क्षेत्रात जा, कोणत्याही परीक्षा असू द्या, पाहिजेत पटाईत लोक, देखी देखी पास होई द्या आणि घरी फोन करून द्यायचा होतो मी पास झालो आणि मार्क असायचे 35%. ते घर नसले 35 समजेनीत, फक्त परिस्थिती चांगली होती. नामदेव शास्त्री ज्या वेळेस गेले काशीला न्यायाचार्य म्हणून न्यायाचा अभ्यास करण्यासाठी, तर त्यांनाही सोबत नेलं त्यांनी. ते म्हणाले मी येतो. अरे तू काय येशील तिथे, इथे कॉफी करणार आम्हाला येऊ तर त्या तुमच्याबरोबर. नाही मिळालं नाही मिळालं, पण व्यायाम केलेला मजबूत 4 वर्ष भक्कम अगदी 6 फूट उंचीचा दिसायचा अगदी गोरा पान आणि गोरा पैलू आणि जास्त उठीच दिखत सांगे गेलं तिथे. ते नामदेव शास्त्रींना गुरुजींनी 10 प्रश्न विचारले, यांनी 10च्या 10 उत्तर बरोबर दिले. मग यांनी सांगितलं म्हणे इनको विचारणा पत्ता नाही, या विचार करी करी येणा मस्तपैकी. बाकीचे सगळे अभ्यास करायचे आणि ते सांगतायत म्हणे एकदा आम्हाला महाराष्ट्रात यायचं होतं रेल्वेने, आता बसलो म्हणे आम्ही गोरखपूर गाडीमध्ये. आता सगळे महाराज महाराज कंपनी अभ्यास करी करी कचाही जाईल आणि कचायला महाराज कोण ध्यान मग येतो नाही, मजबूत डेरी बेरी सुटेल राहिली मग वाटत अभ्यास होई भाव. कारण ही डेरी बेरी सुटणं म्हणजे कीर्तनकाराचं शोरूम असतं, ते इम्प्रेशन पडतं त्याच्याने. असं कचायल कीर्तनकार कितला का आव काय करे ना ध्यानमा भटत नाही चालले बा. आता हे बसले आणि गाडीमध्ये 10-15 ते कुंड यांचं जरी रिझर्वेशन असेल आले आणि दारून बिरून बाटल्या काढल्या त्याने. हे सांगायचे हा महाराज मंडळी आहे, ऐ साहेब ऐ साहेब ये रामचे. त्याने तिथून नुसता आवाज दिला ए
उतर बोल रहे, कुछ नहीं बोल रहे, हमसे गलती होगी। उठाओ डिब्बा चेंज करते हो क्या, पटरी पे फेंक दो। समदान समदा बिगर बोलाना पई गया, जेवान काम के पण एकच दट्टी मा दहा पयाड दिनात नाही। ज्याने त्याने हा विचार करा की आपण काय करू शकतो, आणि जे करू शकाल ना तुम्ही मात्र त्या झोकून द्या, आणि झोकल्यानंतर पहा फळ तुमच्या जवळ येते की नाही। तुम्ही बोलले होते की आमच्या आईने फार दारिद्र्यातून संसार केला, आणि एक लक्षात ठेवा, मला तुम्ही अशा मुद्द्यावर बोलायला लावणार आहेत, मी अर्ध्यापासून पुढे बोलेन, पुढे जाण्याची शक्यता आहे। विठ्ठल चला महाराज, विचार करायचा आहे आम्हाला, पण तो विचार कर वशिष्ठजी रामचंद्रजींचा विवाह झाल्यानंतर एकत्र बसले आणि दोघं ठरवत आहेत गुरु आणि शिष्य। राजाजींनी सांगितलं की बोलो देखो वशिष्ठजी, गुरु महाराज ये हमारा ख्याल है कि राम जी सभी तरफ से राजा बनने के योग्य है, तो हमारा ये विचार है कि आप अनुमति दे दे कि राम को राजा बनाया जाए। त्यांनी सांगितलं की देखो दशरथ जी, राम जी राजा होना चाहिए, ये मेरा नहीं, यह आपका नहीं, ये राज्य का प्रश्न है, ये मेरा और आपका विचार नहीं चलेगा, इसे वैयक्तिक विचार कहते हैं। सारे सभासद हैं, मंत्री हैं, इनको पूछना होगा, यह कार्य मेरा या आपका नहीं, ये तो राज्य का है। हम समझ रहे कि राम राजा होने योग्य है, पर मंत्रीगण सामुदायिक विचार, असं नाही की बा दशरथजींच्या दरबारात आपण आहोत आणि हे म्हणताय तर लगेच होला हो म्हणून द्या। जे होला हो म्हणून देतात त्यांना चमचे म्हणतात, पण राजा जरी असेल हे नाही चालणार, हा वैयक्तिक विचार नाही। उद्या राज्यसभेमध्ये आपण हा विषय घेऊ। सगळे बसले होते, राष्ट्रवर्धन, जयंत, सुमंत, जय, प्रतिवर्धन, सगळे सगळे बसलेले असताना राजाजींनी विषय काढला, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांच्या मते ठरलं राम राजा होणार, दिवसही ठरला। पण ज्या दिवशी सिलेक्शन, ज्या दिवशी फायनल, त्या दिवशी सकाळी सकाळी दोन मतं विरोधात चालली। कोण गेले हे महत्वाचं नाही, आई गेली विरोधात, आईची सहेली मैत्रीण आणि गुरु मंथरा दोन मत विरोधात गेले, नाही झाले रामजी राजा। हे कलियुगाचं म्हणणं आहे, बहुमत, त्यावेळेस एक मत होत, एक जरी मत विरोधात गेलं रामजी राजा नाही बने।
रावणाचा वध करून ज्यावेळेस परत आले एकही मत विरोधात गेलं नाही त्यावेळेस रामराज्य. मग तुम्ही म्हणाल आता काही काही लोक सांगतायत गप्पा मारतायत रामराज्य आ जाएगा रामराज्य आ जाएगा रामराज्य आ जाएगा. किस दिन आएगा रामराज्य? ज्या दिवशी नवरदेव आणि नवरी सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना, किती फेऱ्या असतात सप्तपदीच्या? सात. किती फेऱ्यांना नवरदेव पुढे असतो? हिंदू मंडळी, नवरदेव किती फेऱ्या? तुम्हाला लग्न नाही व्हायला का? किती फेऱ्यांना पुढे असतो ज्ञानेश्वर महाराज का? तुम्ही रायलचे, हा रायलचे राहील. मग अगदी योग्य वेळेला आले तुम्ही. आपका हो गया, बाकी है. आपका हो गया, आपका हो गया. माझी मनच ऐकला ना वयलचा का? चलो कोई बात नाही. म्हणजे सगळ्या तरुणांमध्ये मी तुमच्यामध्ये बुजुर्ग उभे असलेल्यांमध्ये आहेत एक दोन जण विवाह झालेले. खरं म्हणजे या भानगडीत पडू नका. आम्ही निवाय जायल जे तुम्ही कथा मोकाय होई राहायला. आणि चांगला चांगला वाघ बैल होई जायल जे या भानगडीत पडू नका. पण चलो काही बात नाही. पण आज आनंद वाटला बा, कारण तुमच्यामध्ये तरुण कीर्तनकार पाहिजे होता. पण तरी सुद्धा सगळ्या तरुण मंडळींना एक सांगणं आहे, घरामध्ये आई वडील जे असतात नाही बुजुर्ग असतात, यांची खूप गरज आहे घराघरामध्ये. आणि हे गेल्यानंतर यांचं महत्त्व कळतं बरं. यांच्या ज्यावेळेस फोटो लागतात ना भिंतीला आणि मग कळतं. चाळीसगावला आमच्या जॉगिंग ग्रुपमध्ये मागच्या वर्षी कोजागिरीला सगळे तरुण पोर आणि आम्ही चार पाचच म्हातारे त्यांच्यात सकाळी सकाळी फिरायचो आम्ही जॉगिंगमध्ये. आणि त्यांच्यात मी कीर्तनकार पुन्हा, बाकीचे सगळे इंजिनियर डॉक्टर असे. तर मग त्यांनी बोलायला लावलं. ते एक पोरग आलं आणि म्हणायला लागला या चारच दल्ला आपले नडरायनात. म्हणे मग कार तू कोजागिरी मी 10 रुपयास का तू? मग सांगितलं त्यांना की आम्ही चार जरी असलो ना म्हातारे, घरामध्ये जास्त नसतात, दोन तीन असतात, दोन असतात, काही ठिकाणी एकच असतं, जोड फुटून गेलेली असते पती पत्नीची, कधी कधी एकच असतो. पण जे बुजुर्ग आहेत हे काय? हम सायादार पेड, जुने लोक, वृद्ध लोक. हम सायादार पेड, जमाने के काम आहे. मोठमोठी झाडं उन्हाळ्यात महत्व कळतं, जेव्हा एकदम पळत झाडाखाली यावं लागतं. मोठे मोठे झाडं, दोन दोन तीन तीन चार वर्षाची जुनी झाडं, लोक म्हणतात असं झाड पाहिजे, असं झाड पाहिजे. पण जवलंग पाहिजे तवलंग त्याला छाटानी गायीनी करायला पाहिजे. हम सायादार पेड, जमाने के काम आहे, सूखने लगे तो जलाने के काम आहे. पुरानी समझ कर फेंक न देना तलवार की मैन को, मुमकिन है दुश्मनों को डराने के काम आहे. आई नाही तर वडील घरात जिवंत असू द्या, भामट्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल, सावधान राहायचं असेल, तर एक काम करा, सगळे व्यवहार स्वतः करा, पण बाहेर दाखवून त्यांना फक्त एकच करा. देखा भाऊ आमना धरला इथला खतरनाक शे, एवढा खतरनाक आहे. मी तर माझ्या मुलाला सांगून दिलंय, तुना बठा सोपतीस, मान नाता मा बटीकडे जाहीर कर दे, मना बाप सारखा भिरड माणूस निवळकून. हाय कीर्तन पेटा बिटा आईवटन ये म्हणजे आपलं आपलं, पण असा प्रचार. अरे म्हणे ते काय म्हणतील एवढा कीर्तन? मग लंबा कर दे तीन बरं तुली बिन मालबी निस्ता नारायण नाऊ नारायण गोटान पेटा एवढं दुरी आपला पा. तू फक्त प्रचार ठोकासा, कोणी 10 रुपया का मागे नाही भाऊ म्हण बाप बोलता बिरडे पुरा पगार था बा. म्हणे काय झाला परिणाम? कोणीच उचना मागायला येत नाही. कोणी दल्ला इथला बिरडे जर 10 रुपया बी कमी पडणार तर मला सांगा तुन तुन बिट्या रोकर. हे आई आणि वडील आहेत ना, हे सुरक्षा कवच आहे तुमचं. फसवणारे लोक आहेत काही काही. 50,000 रुपये माझ्या मुलाकडे मागायला आला होता एक जण, यांनी मला सांग दिलं होतं अमुक अमुकचे मला बोलता बी येणार. मग तर तू त्याल मालबटा दाव माहीत खोडा पाहिजे दोबी पचाडलो आणलं. नमस्कार नमस्कार. तो गुरुमय असं काय म्हणे? म्हणे यांचं असं म्हणणं यांना 50,000 रुपये 2-3 महिन्यापुरते पाहिजे.
का बरं नाही त्या म्हण राहणार मी व्याज दे दिवसू मग हवीतला व्याज देणार आहे मग या गाव मग भेटतं नीत काही आले. व्यवहाराचं एक लक्षात ठेवा विचार, ज्याचं आपल्या गावात इम्प्रेशन नसतं तो बाहेरगावी पैसे मागतो. आणि व्यवहार करताना एक पक्कं लक्षात ठेवा, गाव मातला चोर आणि बाहेरगावना सज्जन दोन्ही सारखा राहतात. वाईट विचार, विचार सांगतोय मी तुम्हाला, वागा असं म्हणत नाही, वागत असाल तर फायद्याच आहे. म्हणून हे 50,000 रुपये मागतात. अरे 50 काय दि राय नाही गरी की जण दिदी आणि त्याले तुला बोलणार कोण आहे नोकरीला ग्या बाप कीर्तने खा राय ना मी हरिचंद्र तू कर्ण हायफट इकी राहणं वैध नियमन राय नाही तर उकला इथून बाई कोण सडागाडीन तो मित्र त्याला म्हणे आपण बाहेरचा ओ भाऊ मना पायरे जर तून गर मग दांगडो घुसत होई नको लागे तर तून बाप तर बोलतात बोलतात नाही म्हणे भाऊ मन कानपटाम सुद्धा टेटी त्याला पावसाळी होणार मग होणार म्हणत कमी साखर नाही चाय ठेव विठ्ठल विठ्ठल. हे नुसते जन्म देणारे नसतात माता पिता, हे वाचवणारे सुद्धा असतात. हा विचार करा, अहो यांच्यापासून लपून असा कोणता व्यवहार करणार आहेत की तो नैतिकतेचा असेल, जो आईला सांगता येणार नाही, जो वडिलांना सांगता येणार नाही. क्षणोक्षण प्रतिक्षण विचार करा, आवेशजन्य विचार आणि विवेकजन्य विचार. दोघ मुली पळत आल्या आणि त्यांनी पाहिलं, अगो भाई पप्पांचा तर दारूचा वास येतो. पत्नी आली, आई आई तटियस उलटी जटी माळा टाकेल होती तटियस. पत्नी म्हणते तुम्ही दारू पिऊन आले मग कोणा बापना पैसा पिस. अरे तुम्ही बाकी बोला ना तुम्हाच बापना पैशांचे, पण का होते तुम्ही सप्त्याचे बाबा भरलेले आणि पत्रिका छापलेल्या 500 आता काय कसा ना बाबा फोटे बराणा दंगडाचे चालाच ना आम्ही पटा चाला त्याला जितला बाबा होतीन तोपर्यंत शेजाऱ्यांना आवाज गेला बातमी पसरून गेले. ज्यांना आते तारखा देईल तो म्हणे आते इथला आणि इथला बाबा म्हणे पुण्य तिथील चांगला पडतील त्या बाबा तारखा दे नाही मी आगाऊपणा कट ठेवा. सगळ्या बाबांना फोन, बाबा आमना गावले अचानक घटना घडी गई अचानक औ शब्द होऊ नये की आम्ही समजले तर टायर पंचर झाय वाकत होते. सर्रास प्यायला लागून गेले. 4-5 महिन्यांनी ज्या बाबांच्या हातून माळा टाकलेली ते बाबा त्याच गावात कीर्तन. मग लोकही काय म्हणतात त्याला चाल तून गुरुन कीर्तन. अरे जाऊ दे बा ते गुरुन बिरू गैवट बदली आते. त्याच्या घरी सकाळी चहा पाण्याला नेलं. आपले टाळकरी खूप हुशार असतात, आपला घर नेवाना त्यान घर लिहि घ्या. त्याच्या घराला एकच दार मांगलं, दार नाही पैजाव आले. आणि या सगळे 20-22 माळकरी आणि जे कीर्तनकार बाबा होते त्यांचे गुरु ते माझ्या इतक्याच उंचीचे त्या गवारामध्ये के बी नाही तो बाबा लवकर जय हरी जय हरी. त्यांनी एकदम पाहिलं अरे बाबा पिले जय हरी बाबा. बाबांनी विचारलं काय काय म्हणते प्रकृती एकदम चांगली, काय म्हणते कपाशी वगैरे एकदम चांगली, संत्री काय म्हणते अरे वा संत्रीची बाग म्हणजे बाग आहे, आपली दिदी काय म्हणते एकदम चांगली, आई आईची तब्येत एकदम चांगली, वहिनी साहेब काय म्हणतात वा 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 एकदम चांगलं, माळा 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 पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल. म्हणजे काय निंगी गई निंगी कोण जास तुळशी माळा पवित्राणम पवित्रम यो निंगी गई काय झालं गावात ते आमचे व्याई आहेत ना तिकडे शहादा तालुक्यात मरी घ्यात का नाही हो मरणार नाही काय झालं त्यांच्याकडे गेलो होतो नवसाला मानता होती अशी आमना याई म्हणे काय म्हणे याई म्हणे काय वस म्हणे आणि त्यान मग पुंडलिक वरती आर विठ्ठल होई आमना याई म्हणे काय वस म्हणे म्हटलं अगोदर तू नीच नंतर तुझा व्याही नीच हरामखोर
माळा टाकताना तुला सांगितलं होतं ना, इथे गुरु मोठा नाही, इथे शिष्य मोठा नाही, इथे माळा मोठी आहे. ज्ञानोबा तुकोबा यांनी या माळेसाठी काय केलंय? अरे तुझा बाप या माळेचा अधिकारी देहू म्हटला. त्या काळातली 64 लाख रुपयाची त्यांची प्रॉपर्टी, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, लुटवून दिलं सगळं, सोडून दिलं रामकृष्णारी मंत्रासाठी या माळेच्या. अरे तुझा बाप आळंदी मध्ये ज्ञानोबा, सामर्थ्य होत त्यांचं, काय मजाल होती विसोबा चाटीची की मुक्ताईच्या कानछेडात मारतील. पण जग क्रोधे झाले वन्ही, संती सुखे व्हावे. पण त्यांनी ही माळा, हा रामकृष्ण हरी मंत्र, आई वडील मेल्यानंतर सुद्धा शुद्धी पत्र न मिळवता स्वतः शुद्ध वागले आणि त्यांची माळा हरामखोर. तुला नाही सांगत होतो ना टाकायचं. त्या बसलेले 4 लोकांना तुम्ही आग्रह करायचे ना, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, या बैजबरी माळा कोणलेच टाकू नका. या कार्पेट टाकेल कैऱ्या गोड लागती नाही, दिसायला पिवळ्या दिसतील पण तो रिझल्ट नाही मिळणार तुम्हाला. रिझल्ट पाहिजे ना, मग विचार करा. विठ्ठल विठ्ठल एकत्र कुटुंब आहे का? दोघ तिघ भाऊ आहेत, बाप जिवंत आहे. मग बापाने एक विचार करायचा, मुलांचे लग्न झालेत, घरात सुना आल्यात, नातवंड झालेत, कुठलाही विषय असो प्रपंचातला, सामुदायिक विषय. बाप मोठा आहे, मान्य करतो, बापाला वंदन आहे, बापापेक्षा मोठं कुणी नाही. पण बापाने समजून घ्यावा, आता वैयक्तिक विचार नाही चालणार. पै बाराच बाप 2 एकरनं तुकडं ठराय भिऊ ना, 50,000 बेन बी देऊ ना. संध्याकाळी तिघ मुलं आले, तिघ मुलांना सांगतो, दादा त्या मुकामुकनं तुकडे मी ठराय म्हणू, 50,000 बेन देऊ ना, 12 लाखनं व्यवहार 2 एकर. तो म्हणे पप्पा बेन सोडून द्या, मोठा मुलगा बोला. खरं का बरं? बेन सोडी द्या का? म्हणे त्या वावरले रस्ता नाही, रस्ता नाही. बेन देवाना पहिले विचारणं पडत का नंतर? नंतर विचारा. दुसऱ्या दिवशी गेला तिथे, म्हणे कर भाऊ वावरले रस्ता नाही. म्हणे नाही खरं, तू काही मला सांग, मी कस काय सांगू? हे तुम्ही विचारा. म्हणे कर भाऊ रस्ता नाही, मग ते करा ना, कस काय त्या वावर मजावा. म्हणे एक करा ना, कपाशी टाकी देवानी व्यवस्थित पावडरी माराण्या, कापूस फुटना की मग कापूस याचा बाया मानशी लिजा सुटना. आपण अरे म्हणे पण रस्ता मी सांगी राहिलो ना, एक हेलिकॅप्टर लिवा ना, त्यांना मजूर बसाडा ना, डायरेक्ट तटी उतरा ना, कापूस याची लिवा ना, डायरेक्ट मराठीच्या आहे ना ग्राउंड मग उतारा ना, आणि त्या बाया असले घरे घर जाऊ द्या. का झालं असं? हा वैयक्तिक विचार नाही, विवाह व्हायच्या अगोदर वैयक्तिक विचार आहे. आणि वैयक्तिक विचार जर स्त्रिया करत असतील तर 2 श्रेणी पडतायत. श्रेणी जी फक्त स्वतःचा वैयक्तिक विचार करते ती बायको, आणि जी परिवाराचा विचार करते ती पत्नी. ग्रेड केवढी उंच झाली, बायकोच्या समोर धर्म शब्द नाही लावला, धर्म बायको लिखेलचे का कथ? धर्मपत्नी जी संपूर्ण परिवाराचा विचार करते कशा प्रकारे? आप भीतर गई औरोक तारा, आप भीतर गई औरोक तारा, आप भीतर गई औरोक तारा, सकल परिवार चढ़े सत ऊपर, सतिया
त्यांच्या विचाराने काही बायांना सती पदवी लागली. नुसत्या सती नाही, गावाला नाव पडलं सतीचं, रामे बोरीस सतीचं वडगाव आमच्या पाचोरा तालुक्यामध्ये. कधी झाल्या असतील या सती, पण आजही त्यांच्या विचाराने नाव आहे. चढे सतऊपर पिवको वचन नाही तारा हो, पिवको वचन वैयक्तिक फक्त एकच. तर आता फक्त सद्विचारातल्या या दोघ विचारांबद्दल सांगतो, पण एक लक्षात ठेव, प्रत नाही बदलत बर, प्रत प्रत. खानदान आणि स्वभाव या दोन गोष्टी अशा आहेत, काही केल्या बदलते. फसवायचं ना. आता तुम्हाला काय वाटतं, हा फेटा बांधला, ह्या माळा टाकल्या, शर्ट घातलं, धोतर घातलं, उपरणं बांधलं, अभंगावर बोलतोय म्हणजे कीर्तनकार खूप चांगला. फसू नका या गोष्टींवर. बारकाईने जर एक विषय पाहिला तुम्ही, देव मानणाऱ्या लोकांमध्ये जितक्या लबाडे आहेत त्यात का पेणाऱ्याच माभी होणार. पेणारा तरी येरायले भेटी घ्यात. तर एक सांगते, काही चिंता करू नको, शेतमन बपायचा आपण पिल्यूचा. पण अवनिस्ता बो आले बो आधी घ्या की ओ म्हणा बापाव कथा उना बो कीर्तन या होई गमन होई चिंता गुज्जा. लेवल आहेत फक्त, लेवल नाही. हा बोलायला मात्र वरून जय हरी जय हरी जय हरी, पण कथा नाही घ्या रे मनातल्या मनात. तुम्हाला काय वाटतं, स्वभाव बदलतो माणसाचा? आनंद जर पाहायचा असेल, आपण तिथे सांगितलं होतं आता मागे, आनंद भविष्य काळात नाही, आनंद भूतकाळात नाही, आनंद वर्तमान काळात आहे. देखे अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता तेत रिगणे नाही समजता संसार दुःख. आपण दुःखी का होत माहितीये का? आजने नाही पडेल आपले. मी असं नाही म्हणत तुम्ही बचत करू नका, नियोजन करू नका, पण आनंदाचं नियोजन नाही, आनंद आजच आहे. आनंदाच्या कोटी आम्ही साठविल्या पोटी. आनंद भोगायचा ना आजच भोगून घ्या, एन्जॉय करायचंय ना आजच करून घ्या. ज्यांना नाचायची हौस आहे ना, कोणाका लग्न मिळे ना, निवत राहू नको, राहू नाची आपले काय करायचे, जीव नका. नाचायचंय ना, मग तुम्ही जर म्हणाल आपलं पर्यान लग्न, मग तुमले तरी कसा काही टाइम सापडणार नाही. माझ्या एका मित्राने 85,000 रुपयाचा बँड लावला तो सटाण्याचा, आणि त्या बँडवाल्याला काय सांगायला आहे, तो मला याल सांग एक गाणं चौक मा वाजन डायरेक्ट मांडो पाहिजे, या दोन गाण्यांना 85 दिर आहे ना, त्याला 85,000, मला 8,500 देता, मी 2 अभंग म्हण देतो ते 85,000 ना बँड लावा. इथला तरुण पोर हे प्रत्येक ना खिसामा क्वार्टरची ती ये म्हण कीर्तन का टाकतील ना तरी, तू जाय सांगायला. विचार करा, कोणी काही सांगेल लोक बोलायला लावतील. नाही जायचं, अच्छे दिन आएंगे, जरूर आएंगे, पर कब आएंगे? काही काही लोक म्हणतात कब आएंगे कब आएंगे, हे 2-4 वर्षाचा खेळ आहे का? मी पहिल्यानेच बोललो, सप्तपदीच्या 7 फेऱ्या मारल्यानंतर वधू आणि वर बसतात ब्राह्मण देवते समोर, त्यावेळेस ते आशीर्वाद देतात, यजन यजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह 6 प्रकारची कर्म करा. आणि लगेच त्यांना जबाबदारी टाकून देतात, आतिथ्य पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संग उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. ज्या दिवशी पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र सप्तपदी झाल्या बरोबर नवरदेव कबूल करत नाही, त्या अग्नीला साक्षी ठेवून की माझी ही स्वपत्नी सोडून जगातल्या सर्व स्त्रियांकडे मी फक्त आई आणि बहीण म्हणून पाहिल, असं जोपर्यंत म्हणत नाही आजचे दिन नाही आहे. आणि ती वधू, तिला सांगितलेलं आहे की बेटा, हे तुझेही माता पिता आणि याचेही माता पिता दोघं बसलेले आहेत.
अगोदर वधीचे माता पिता हातामध्ये पाणी घेतात, नवरीची आई नवरीच्या बापाच्या हाताला हात लावते असते, हातामध्ये पाणी घेतलं जात. काही काही तर इतक्या कनिष्ठ पातळीचे लोक आहेत, मुलीचं लग्न बापदार पियल, इथला फुल पियल तो बा म्हण जांगे डोळ्याला पाणी लावा, तो बा म्हण डोळ्याला पाणी लाय, तो बा म्हण मला म्हणे काय वाट राहिन म्हणे वाडेकर महाराज म्हणतो मी गणज बेरड देखील पण इथला नाही देखील, म्हणतो बा म्हण डोळ्याला पाणी लावणं पडस का काय त्या ठिकाणी. मुलीचे आई वडील पाणी सोडतायत म्हणजे बेटा तुझ्या जबाबदारीतून आम्ही डिस्चार्ज होतोय, आणि हे मुलाचे आई वडील इन्चार्ज होतोय. तू यांच्या घरात नाही घराण्यात जाते, यांच्या घरचे सगळे नियम यांच्या घरची भाषा चुकून सुद्धा माझ्या माहेरी असं चालायचं हे बोलू नको, तू सुखी राहशील. मुलीला शिकवायचा विचार आहे, नवरीने करायचा विचार आहे. आई आणि बाप तुम्हाला सगळ्यात प्रिय असतात, आईने शिकवलेले संस्कार बापाने टाकलेल्या जबाबदाऱ्या, पण सगळं लक्षात ठेवा ज्या दिवशी सप्तपदीच्या सात फेऱ्या मारतात ना त्या अग्नीमध्ये सगळं सगळं सोडावं लागतं. जर तुमच्या माहेरी म्हणत असतील डोक्यावरचा पदर पडता कामा नये, पण तुमच्या सासरीजलमध्ये पदरल्यानं बानटपण आहे काही लिहू नका, त्या घरात तुम्हाला राहायचं, त्या घरचे नियम ते इन्चार्ज होत आहेत, माता पिता डिस्चार्ज. मग ज्या घरात तुम्ही गेल्या ना सगळ्या पतींनी लक्षात ठेवा, सगळे पती नवरा बोलणू कमी, नवरा कनिष्ठ लेवल आहे. पती महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आपल्या खानदेशामध्ये थोडासा विचार करा, नुसत्या दिवाळीला सांजऱ्या करत नाहीत आपल्याकडे, आकाजील बी करतो आणि आकाजील सांजऱ्या करणाराही आपला तीनच जिल्ह्याचे आहेत. ते मराठवाड्यातले एक महाराज एकदा अक्षयतृतीयेला आमच्याकडे आले, सांजरी दिली आम्ही, अरे हे तर दिवाळीला करतो, तू काय ले आठे तुल गावे गाव आई दिखी म्हणे करंजी आणि एवढी मोठी आई करंजी नाही आई सांजरी म्हणत, सांजरी पाठा सुद्धा जे आमनाकडे करंजी बी जी म्हटलं ती करंजी अशी दाखलची बनवली, पोरग झोपणं नाही घ्यायची वाजी देऊ कुई 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 झोपी जा, आमने सांजरी वाजत नाही कारण सांजरी मग कुई ना गप करास करंजी. त्या सांज्याला नुसतं पोळीवर टाकून चालत नाही, त्याला योग्य आकार देणारी सासू घरात पाहिजे. आपली आई पत्नीला आकार देते, त्रास नाही देत, त्रास समजू नका. जिने एवढं कष्टाने कमवलेलं असतं आणि ते सुनांच्या ताब्यात द्यायचंय तर त्या सुनांना ती कणखर बनवते. कणखर बनवायला तुम्ही त्रास देणं म्हणाल का? कोणत्याही गोष्टीला त्रास देणं आव नुसतं म्हणते बेटा घरात पदर घेऊ नको, पण भाऊबंदकीची गल्ली अंगण झाडताना पदर घे एवढंच बोलली गल्ली लगेच रडायला लागली ती पोर. आता तिचा नवरा बाहेरून आला आणि आई आणि पत्नी मध्ये नांदणारा जो मुलगा असतो ना त्यांना सारखा गुन्हेगार तो कोणीच नाही. आणखी पत्नी पाणी द्यायला लागली ग्लास भरून, तो म्हणे ग्लास का तो वाजणार, पुन्हा पत्नी काय झालं काय नाही अगं काय झालं कारण ते का जान से प्यारी आणि इथली फुसफुस कर राहिले काय झालं किचन मध्ये गेला अगं काय झालं सांगितलं ना तुम्हाला काही नाही मग भुकी काम राहिले काय झालं आई हां काय आई अगं आई थोडी कडक आहे काय बोलली आई त्याला वाटणं दल्ली नाही कळेल काय दिदी न्या एक तर ते भेटी राहिली आणि तर नाही दल्ली बी काय बी बारदान पुशिली काय झालं आई मला म्हणाल्या काय म्हणाल्या म्हणे पदर घेऊन जाडत जाय ओ मना पा
तुले आई इथलं म्हणाल्या, तू इथली रडी राहिली, आई आईने सासू कान पटामा वाजाड देत आमने आई रडी नाही, तुले नुसतं बोला ना रडी राहिली, याला त्रास देणं म्हणू नका, हे घडवू नये, अनुशासन आणि शासन आहे. आमचे गुरुजी होते सातवीचे एकनाथ सोनू भुई, माले जर अजून बी सपन मही घ्यात म्हण झोप उडी जास. एकदम स्ट्रिक्ट, थोडं बी चुकणं होई. मला त्यांनी तोंडी सांगितलं होतं, ज्योत्सना शब्द तोंडी सांग, ज्योत्सना शब्द कसा लिहायचा, जो जो नाही जो बोलतोय मी इकडे पहिलं दोन मुसडा मा जो मनाबद्दल अजून सनात राहिलं येतात. ज्योत्सना जो ज्योतीचा हा अर्धात अर्धास ननळाचा आणि त्याला एक कान इकडे. त्या दिवस गली मग खाबर फिर राहता म्हणतो मग काय सांग ना जोडांचे आज जो स्नान सौंदर्य नाही काय विचारलाय ना मग मला शासन आणि ज्या घरात या पद्धती आहेत महाराज कुटुंब फुटत नाही. मंथरा घरात येऊन सुद्धा कुटुंब फुटलं नाही रामाचं. दोन भाऊ भले वनात गेले असतील, दोन भाऊ आजोळे असतील, पण संयम होता एक फिरा नवी ना मग वाटा पाडा ना कुदी निघाना नांदे लागू नका चाल जा साई पट दोन रोज आड पड रो काय बी राहणार मग पोटडुक राह समजत बी नाही ताप सांगू नका माझं पोट दुखतंय. दुसऱ्या दिवशी विचारलं काय बी राहणार मलकाने असं कसं कसं होईल ऐकत तपास जपतो कसं कसं होईल ना. तिसऱ्या दिवशी विचारलं काय होतं म्हणजे आणखी पोट दुखलं चला याला दवाखाना मग काढा काढलं नेलं दवाखान्यात डॉक्टरांना विचार काय होतं म्हणे माझं पोट दुखतं म्हणे असं काही खड्ड्यात पाय वगैरे पडलं का म्हणे अजिबात नाही असं बाशी खावा मग नका म्हणे अजिबात नाही म्हणजे अशा चकल्या चुकल्या जरा अशा जाड्या मोठ्या खावा मावल्यात का म्हणे तेही नाही म्हणे मग असं पूर्वीपासून पोट दुखतं का म्हणे नाही म्हणे मग कधी पण दुखी राहणार म्हणे आम्हाला चुलत भाऊने वावरली ना त्या रोज पण पोट दुख म्हणे मग त्यानं जवलंगी कावत नाही तवलंग पोट दुखणं बंद. एकत्र राहा फार आनंद आहे महाराज विठ्ठल एक कचला फटाडेल आणि इंडिकाना पुढे पैराय ना त्या बायांनी तरी कमीत कमी आवरत चला. आणि मी असं ऐकलंय की जो कोण ऐकत नाही तो बाय कोण ऐकच म्हणे इतका पळवतोय गाडी त्या बायांनाही कळत नाही का की हळू चला हळू चला हळू चला पण तिसले एकदम भूषण लागत दगतून पावना पाचच मिनिट मग दोंडायचा ते दुयाल बेडचा अर्पण मन पावना कार्य बिन उत्तर कार्य बी एकच रोज करायलाही ना या धागडोबा हे काही भूषणच का कोणत्याही गोष्टीत अपघातात पडल्यात तो माणूस पडलेला त्या बाईला उठता येत नाही उठवायचा प्रयत्न केला तरी उठवायता येत नाही पण त्या बाईचं एकच म्हणणं मन नवराले वाचाडा स्वतःच कमर कामातून गेले नाही पण त्यांना वाचवा त्यांना दवाखान्यात न्या आई आपले त्यांनाच लेशे का काही विचार विचार जरसा स्वतः जबरदस्त मार लागलेला स्वतःच्या कमरेकडे नाही पाहत त्यांना दवाखान्यात घेऊन जा हात जोडते सगळ्यात त्यांना दवाखान्यात न्या त्यांना वाचवा. लग्न झाल्याबरोबर पती बाया मुलगा जर आजारी असेल एकच करतात आणि आजपर्यंत जितक्या बाया झालेल्या आहेत जेवढ्या बाया आहेत कधीच देवाला सांगितलं नाही त्यांनी गणेशासमोर उभं करा देवीसमोर उभं करा पांडुरंगासमोर उभं करा कानुबाई मातेसमोर उभं करा कुठेही न्या त्या एकच मागतात एक तर मुलासाठी एक तर आपल्या पतीसाठी. माझा कुंकू सलामत राहू दे बाई स्वतःसाठी नाही काही मागत मुलगा जर असेल
आणि या जमान्यामध्ये मुलाचं लग्न जर जमत नसेल, त्या आई किती दुःखी आहेत माहिती आहे का? पण हे आपले मिस कॉल यांनाही अकला राहिलेले नाहीत की आपण काय करावं. कोण म्हणतो मुली कमी आहेत? मुली कमी नाही आहेत, मुलं कमी नाही आहेत, पण ज्यांना मुली द्याव्यात असे पात्र मुलं कमी आहेत. या अपात्र मुलं नाही आहे. कोणले भीती देतील का पोरी काळूबाळू? कुणालाही आपल्या मुली देऊन टाकतील का? परिस्थिती काय झालेली आहे? दोघांवर विश्वास राहिलेला नाही ना, मुलांवर ना मुलींवर. मध्यस्थी कमी झालेली आहे. तयार नाहीत लोक मध्यस्थी करायला. कुणालाही सांगाल की पहा आमचा मुलगा आहे, तुमच्या नात्यामध्ये मुलगी आहे, तुमच्या सख्या साडूची मुलगी आहे, करा तुम्ही प्रयत्न. तो म्हणे आयदक भो लागी तर पुरण टाकायला लाव, आणि तुले जर चालत होई तर लागी तर मांगडी लिहत. पण मले मध्यस्थी वाण सांगू नको बर. आणि लबाड लोक झालेले आहेत बरं सध्या. विचार करून पाऊल टाका. माले फसाडी दिन तर लोकेच नाही. या कीर्तनकारांनाही सोडत नाहीत लोक. बाबा एखादी पोर होई तसं चढता नाहीत. अरे मी कीर्तन हे करू का? नाही पण तुम्ही इथला फिरतोस. मग आम्ही पोरी देखत फिरतोस का? काय करतो मुलगा? हे असं आहे तसं आहे, आमकं आहे धमकं आहे. मग सुचवली बाई एक मुलगी, अशी अशी पोरगी आहे. आता तेही मला सांगायचे, मुलीचं विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे, रामरक्षा पाठ आहे, हनुमान चालीसा पाठ आहे, ज्ञानेश्वरीचे 10 पारायणं झालेली आहेत, दोघं हरिपाठ पाठ आहेत, मुलगी दिसायला सुंदर आहे. त्याच निमिष सांगितली ना, मी बी ऐकली ना, मी दिलं सुचू नाही पोरस आता उपोऱ्याचे. आणि ते गेले एकमेकांकडे पाहिलं आणि गेलं जमून. या आता ना बी वाडेकर महाराज, वाडेकर महाराज मला ऐका माहीन मी तो फुलू. मला वाटलं मी भलतीच क्रांती कट्टा की गोवा मुक्ती संग्राम सारखी. इकडच्या पत्रिकेमध्ये माझं नाव, तथाने बी पत्रिका मन नाव. मग आमची पत्नी विचारायची, तुम्हाला तर दोन्हीकडे मान मत. मग आपलं इम्प्रेशन तुला माहीत नाही का? हुई गे लगन, आता इन बी डबल आयर, तथा इन बी डबल आयर. याने बी इथली बुंदी बांधिली, त्याने बी शेव बांधिली. पोहोचलो घरी, आता माझी कीर्तन. आता ती पोरगी लगेच सत्यनारायण झाला, कुलदेव त्याचा नमस्कार झाला, नांदायला गेली. तिच्या नंदा नंदोई भाऊ कोणी केती आणा, कोणी शलंबाना, कोणी कथाना सुरतना, समजा दोन्ही तिन्ही नंदा तांबीर. आता ह्या मुलीला जर संध्याकाळपासून क्लिअर दिसत नव्हतं, त्याने मला सांग द्यायला पाहिजे होतं ना. आता मी बी फुलू. आता ही पोरगी संध्याकाळी वाढायला गेली खांद्याच्या, संध्याकाळी खिचडी बनवून टाकतात केळीचे पानं वगैरे ठेवलेले, आणि पोरगी चालली वाढायला. ती बहीण कशी तरी उमरट मा वाची गई. चला बाईला दिसलं नसेल. वाढायला गेले, पहिला नंदोई भाऊ सुरतना, दुसरा केती आना. आता जिथं माणसं बसलेले तर ती बहीणले रिकामी जागा देखे. आणि चालली त्या पत्तरवाया त्या माणसेसने मांडीवर दी घेतील तर ती चालली गरम गरम खिचडी वाढायला. पहिला सुरतवाला जाबडी घ्या, ती लगेच टाकायला लागली. तो म्हणे आई बहीण मना नेहरू शर्टवर का ते टाकी राहिले? बहन तू जाऊ काही खिचडी आया लगेच. तो दुसऱ्या बाजूने खेती वाला त्यानं बी टाक दिली धोतरवर. तो म्हणे ओ बहिणा एक किदर डाल रे तुझी. एक बाई बहीण तू कधी आंगेश्वर वाढ रे? म्हणे आंगेश्वर नाही ना, मी तर पोतरोईश्वर टाक राय. नेलं घरात. म्हणे ही काय भानगड आहे? म्हणे ताई मला संध्याकाळपासून आटली वस्तू तथी दी कस. झाले समाधान तुमचे देखील चरण. आमच्या कीर्तनात फोन हा 63-64 मिस कॉल कीर्तन संपल्यावर. मला वाटणं या का आणखी मला ड्रेस लिवायला भलाही राहिला. या बाबा बाबा तुम्हाला हाल का ड्रेस देवाई द्या. मी इकडनं लावलं शाजूक फोन. मग फोन हॅलो वाडेकर महाराज बोलतोय. हा महाराज तुम्ही जठे वशात तठी नाटी निघ्या. म्हटलं काय झालं काय झालं? ती याईन बाईने फोन लिहिला. वाडेकर भाऊ आम्ही तुनं काय बिघाडलं होत? मना ध्यान माही. म्हटलं काय झालं? काय काय झालं? आम्ही काल दिन गाडी करीसन तुम्हाला घरी राहिलो.
तिकडे लावला फोन मुलीवाल्याच्या घरी. म्हटलं काहू त्या गाडी करी म्हण घरी राहणार काय भानगडे. लावला अजून त्यांना फोन, अहो या मुलीला दिसत नाही म्हणे मला संध्याकाळपासून. लावला मुलीच्या बापाला फोन, म्हणतो कर बाई पोरले संध्याकाळ हात्याने त्या गोडनं ओ हात्याने मालपाळची दिदी ती ना या विठाल विठाल. हात्याने म्हणसन मग काय वेग्या का तू. सकाळी सकाळी त्या मुलावाल्यांचा फोन, म्हणे महाराज तुम्ही लवकर या, आई पोरले संध्याकाळ पण दिखत नाही. म्हणतो माले आज पण दुपार तीनच दिखत नाही. खरं न बोलल्यामुळे डुप्लिकेट स्वभाव लोकांचा झाल्यामुळे मध्यस्थी लोक मध्यस्थी. आचरणाचा ठिकाणा राहिला नाही. मोबाईल नको त्या वयात हातात, किमान तपासणाऱ्याची अक्कल बापाला हवी तर पोरांना स्मार्टफोन द्या. कोपऱ्यात अंधाऱ्यामध्ये पोरगी बोलते, मुलगा हराम घोरी करतोय, कोण करेल यांची मध्यस्थी. काय होत आहेत परिणाम? सक्का मावसा तयार होत नाही लग्न जोडून द्यायला, सक्का काका तयार होत नाही. मग या गोष्टीचा विचार करण्याची आज गरज आहे. या हरिमुखे म्हणा थोडं बाजूला ठेवून द्या आमचं, पण कमीत कमी संसाराचं दुःख तरी कमी होईल. तरा वया पार भवसे. आणि हे सगळं करताना मात्र एक लक्षात ठेवा, हे आयुष्य आपलं मर्यादित आहे, हे संपणार आहे. आणि शरीर तर इतकं नाशिवंत आहे, कोणत्या क्षणी बंद पडेल याचा भरोसा नाही. अभंगाच्या दुसऱ्या अक्षरात सकळ आयुष्य खातो काळ. सावधान सावधान. पण कोण आहे सावधान? सावधान कोणीच नाही, सगळे विश्रामच आहे. सावधान जर पाहायचं असेल मग जगद्गुरु म्हणतात तुम्हाला नाही कळत ना, मग आम्हाला विचारा. सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे पर्यंत माहिती नसेल तर सूचना दिली जाते सावध. जर कोणी देव पाहिला नसेल, सगळ्यांना सांगतो काही चिंता करू नका. अ देव मानणाऱ्यांनी कुठे देव पाहिलाय?
नाही पाहिलं ना देव चिंताच करू नका. प्रत्येकाच्या मनात येतं आपण कधीतरी देव पाहिला पाहिजे, कधीतरी आपण देव पाहिला पाहिजे. देव पाहिलाच नाही तर मग आपल्या जीवनात अर्थ काय? पण सगळ्यांना सांगतो की अगोदर सावध. एका उर्दू शायराने सांगितलंय, न देखी हो खुदा की भगवान की शकल तो कोई बात नहीं, भगवान की शकल माँ की शकल से जुदा नहीं होते. ज्यांना देवाचा चेहरा पाहायचा आहे ना, आणि सगळ्यांना एक नम्रतेची विनंती, ज्यांच्या ज्यांच्या आई जिवंत असते, एकच करा, किती धावपळीच आयुष्य राहू द्या. आठवड्यातून दोन दिवस का होईना कमीत कमी आई बरोबर जाओ. आणि जर बापही जिवंत असेल ना, एका बाजूला बापाला बसवा, एका बाजूला आईला बसवा, आणि मध्ये बसा. हा सुख सोहळा स्वर्गीय. जातीवंत प्रेम करणारे आणि फक्त तुमचीच उंची अफाट वाढावी असं योजणारे हे दोनच लोक आहे, एक आई आणि एक बाप, ज्यांच्या ज्यांच्या जिवंत असतील. सगळ्यांना एक सांगतो, संसार आहे, उलटच उलट सुद्धा बोललं जातं, काही चिंता करू नका. कधी कधी टेन्शन असतं जो घर चालवतो ना, मी एका बाजूने बोलणारा कीर्तनकार नाही, दोघा हातांनी वाजवली तर टाळी वाजे. अनुकूल आई आणि अनुकूल पत्नी भेटण्यासाठी अनंत जन्मांचं पुण्य असावं लागतं. काही म्हणतात काय करावं महाराज, मी काय सांगासन, बाई कधी वळ राहिनी, तिला समजाडतो की नाही, दल्ली कधी स्थान राहिनी, हे का घडतं? आपला अनंत जन्माचा पाप आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले. आपल्या अंतकरणातलं जाणणारी आई आणि पत्नी या दोघं लाभण्यासाठी आम्हा पुण्य असावं लागतं. ते पुण्य आमच्याकडे होतं महाराज, या दोघांमुळे मी कीर्तन कर, आई आणि पत्नी. नाहीतर कधीच रघुवीर खेडकर आणि विठाबाई नारायण गावकर यांच्याकडे गेलो असतो. पण या दोघांची अमाप पुण्य. बोललं जातं संसारामध्ये कधी कधी, आमच्याकडनं सुद्धा बोललं जायचं ज्यावेळेस कीर्तनकार नव्हतो, थोडस जर आई आणि पत्नीचं, आता स्पार्किंग होणारच ना हो, 233 KV वायरी एकाच ठिकाणी आहेत, मग एवढं तेवढं तर होणारच ना, संसार आहे. आणि सुन्याला सगळ्याच गोष्टी माफ करणारी सासू, मग ती कृष्णाची किंवा रामाची आई असावी लागते, आपण ते नाही. कारण आपल्याला जर तुम्ही राम म्हणाल तर राम असा कथा बी खाय पाण्यान थुके नाही, आपल्याला कृष्ण म्हणाल तर मग आपलं ती पात्रता नाही, मग आपल्या आईचीच योग्यता ती का समजावी? आपण होऊ शकते पार्किंग कधी कधी, कधी आईचं म्हणणं पडतं, कधी पत्नीचं म्हणणं पडतं. मग आईला जर बोललं एखाद्या वेळेस, एक असंच चक्रम छापत, पत्नीचंच ऐकायचं नसतं, पत्नी शब्द कट करा, बायकोच ऐकायचं नसतं. त्या बाईने उलटं सुलटं सांगून दिलं, तुमची आई अशी बोलली, तुमची आई तशी बोलली. आई हेच बोलली होती की बेटा भाऊ बंदकीचे गल्ले पदर घेत चाल. ती पोर रडायला लागली नवरा उन्हात, एकदम रडायला लागली. आणि सगळ्यांनी एक पक्क लक्षात ठेव, कारण नसताना रडणारी बाई आणि कारण नसताना हसणारा माणूस, दोघं विश्वासघातकी आणि नालायक असतात हे विसरायचं नाही. नातं कोणतंही असो, विनाकारण रडते 420, विनाकारण हसतोय फासव्या. काही काही लोकांना काय महाराज काय चाललंय, पहिले आशिले आधी विचार काय, नेहमी असं म्हण आशिले पहिले, अजून लबाड माणूस, विनाकारण रडणारी बाई, वाटा पाडण्यात पटायत असतात हे. पत्नीने सांगून दिलं, आई असं असं बोलल्याचा तर पदराविषयी बोलतात. आई येडा उठा आणि पाठ गोय बाटा. आई घरात बसलेली, म्हातारा बाप बसलेला खाटीवर, वृद्ध माणूस. आई जवळ आला, आई काय बोलली तू तिला? नाही लेणार ती डोक्यावर पदार, जमाना कथा चालणार, तुना कथा जुना विचार, म्हणजे मन बाय गोल त्रास द्या. कमावणार मी
राहायचं असेल घरामध्ये तर राह, नाही तर निघून जा. बाहेर हात करतोय तो, हात बाहेर करतोय, बोट बाहेर दाखवतोय, पण ती आई आहे, ते देव आहे. भर भाऊबंदकीच्या गल्लीमध्ये, भाऊबंदकीच्या बायांमध्ये पोटचा पोरगा असा बोलतो, त्यावेळेस बायांना वाटतं की मी वांज राहील परवडतो. हा नीच जन्माला नको यायला पाहिजे होत. हा बोट बाहेर करतोय आणि ती निमोटपणे घरात गेले. तिचा म्हातारा नवरा तिथे खाटेजवळ बसून रडायला लागले. तो सांगायला लागला, का बोलली तू, का बोलली पदराबद्दल? भान आहे का पदराच, क्या सासरा आहे का, कोण आहे, मी बोलतो का? अगं मी वाघ होतो वाघ, पण वाघ म्हातारा झालाय आता. याच भाऊबंदकीच्या गल्लीमध्ये तुला राणीसारखं ठेवलं मी. अगं तुझ्यापेक्षा मोठ्या बाया सुद्धा तुझा सल्ला विचारायच्या, तुझ्या एवढं गोड वागणं. अगं या तुझ्या वागात ताकद नाही राहिली, म्हातारा झाला. नाही तर जरी आपला पोरगा होताना जसा पैदा करता हो ना, तसा मारता बी येत आम्हाला. आणि जिथे असं घडत असेल, आई रडली, बाप रडला, आणि ज्या घरामध्ये आई वडिलांचे संतप्त अश्रू पडत असतील, लाख अन्नदान करा, लाख पुण्य करा, लाख साधू संतांच्या भेटी घ्या, सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. आणि फक्त यांची सेवा करा. सगळ्यांना विनम्रतेने सांगतोय, तुम्ही नाही ज्ञानेश्वरी वाचली तरी आम्हाला चालेल, नाही भगवद्गीता वाचली, नाही रामायण वाचलं, नाही कीर्तन ऐकले, नाही गळ्यात मारा टाकले, आम्हाला नाही वाटेल. तुम्हाला पटेल तो आहार करा तुम्ही, चालेल आम्हाला. पण आई देव आहे, बाप देव आहे, यांच्या आज्ञेमध्ये राहा. यांना फक्त स्मशानापर्यंत व्यवस्थित पोहोचवा. आणि काय लागतं आपल्या जेवणात, त्यांचं जेवण आहे, त्यांना लागतं तरी काय, खातात तरी काय, काय सांगू तुम्हाला. आम्ही नवीन नवीन कीर्तनकार झालेलो होतो, मी रात्री अपरात्री घरी यायचो, आई मला नेहमी सांगायची, अरे तिथे झोप ना त्या गावात, रात पायट नाही, एकला नको येत जाऊ. मी जायचो तोपर्यंत आई झोपत नव्हते, मला वाटलं आई झोपलेली असेल, मी आवाज द्यायचो पत्नीला, आईच लगेच यायची. 92 वर्ष वय होतं यायचं, ऊन दार उघडायची, उन्हान तू रात पायट ना, मी तुला तर झोपान सांगितलं होतं ना, फिरत नको जाऊ ना रात ना असं. एवढं प्रेम, एवढं प्रेम साने गुरुजींची विद्यार्थिनी होती माझी आई. वाटायचं की खूप जगली पाहिजे, मला कीर्तनाचं मार्गदर्शन माझ्या आईने केलेलं. जेव्हा आई आजारी पडली, 15 दिवस समजून गेलं आम्हाला की आई थांबणार नाही. रोज माझ्या पत्नीला आणि मला जवळ बोलवायची, 10-12 दिवस मरायचे अगोदर माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे, तुन भंडार भरी जाई बो, तुने आबादानी व्हायचे. माझ्या पत्नीला सांगायचे, बेटा तुन कल्याण व्हायचे, हे 2 शब्द कमवा, बाकी सगळं कमवलं तुम्ही. मरताना आईने आणि बापाने सांगून द्यावं सुनेला आणि मनाला, तुमचा जय होईल. आणि मरत असताना जर तुम्ही त्रास दिला, त्यांनी जर शब्द सोडून दिले, सत्यानाश विजय कुत्रास ना. लाख प्रयत्न करा. अजूनही 2000 साली माझी आई वारली आणि ज्या दिवशी खूपच आठवण उफाळून आली, मी सकाळपासून रडतो, माझे नात विचारते जवळ येऊन, बाबा का रडताय, नाही तर आमची पत्नी, नाही तर आमची सुनबाई सांगते त्याला, बाबांना त्यांच्या मम्मीची आठवण आली. कुठे आहेत
पद्म बाबाच्या मम्मी त्या पात्या तिथे परमम तो परतीचा प्रवास नाही मग फक्त उत्तमची उरे कीर्ती मागे. सगळ्या स्त्रियांना माझी नम्र विनंती, कीर्तन संपतंय. तुम्ही परतंत्र आहेत, संसारामध्ये आहेत, तुम्हाला आई वडील त्यांना सोडून आलेले आहेत. आमचे आई वडील आम्हाला सोडून जातात, पण तुम्ही आई वडिलांना सोडून आलेले आहेत. जर दिवाळीला माहेरी जाल ना, काय करता या साड्या बिड्या? भाऊजयांना कशाला सांगतात? जर तुमच्या आईची वडिलांची सेवा करून घ्यायची असेल तर भाऊजयांना मैत्रिणी बनवा. त्यांना एकच सांगा की बहिणी तुला काहीच जे लागेल ना बाई मी देईल, मला काहीच देऊ नको, मला पप्पा साडीला पैसे देतील ना तेही तुला टाकून जाते, पण माझं या माझ्या देवांची चांगली काळजी घे ग. तुम्ही सासरी असताना आई वडिलांची आठवण येते, कितीही वर्षाचं जुनं लग्न झालेलं असेल बापाला नाहीला विसरत नाहीत तुम्ही. बापाला कोणती भाजी आवडते ती भाजी जरी तुमच्या घरी झाली ना, त्या भाजीत तुम्हाला बाप दिसते. मग सासरी झाल ना, त्या भाऊजयानं रुबाब नका करू, त्यांना सांगा तू पण बस भाई मी बनवते भाजी, राबा ना दोन दिवस, काय बिघडणार आहे, तिलाही खांबा. तुम्ही आपण सगळे कसे पैसे कमवतो, कसं घर चालवतो, ज्याचं त्याचं ज्याला त्याला माहिती आहे, डोक्यामध्ये अनेक ताण असतात, पण हे सगळे ताण असताना मात्र एक लक्षात ठेवा, आई जर जिवंत असेल, आई गले से लगाले के आज मेरा कोई नहीं, मां मुझे अपने आंचल में छुपा ले गले सा मां मुझे अपने आंचल में छुपा ले गले से सांगू या पलीकडे. आई या शब्दाची का व्याख्या आहे, आई या शब्दाचं का सूत्र आहे, प्रत्येकाला आई लाभलेली आहे. स्त्रियांना फक्त एकच सांगतो, ज्यांच्या मुलींचे लग्न राहिलेले असते कृपा करून त्या पोरीला मिस गाईड करू नका, कारण एक शब्द निर्माण झालेला आहे बाया बायांमध्ये की सासू हे कोणीतरी खाष्ट आणि वात्रड बाई आहे तुझ्या सासरी. चुकूनही त्या पुरींच्या डोक्यामध्ये घालू नका, फार मोठा उपकार होईल. फार मोठं संस्कृती वाचवायचं हे मोठं एक साधन आहे, मोठा परमार्थ आहे. पुरींना शिकवा की त्यांच्या म्हणजे काय ते पती शुश्रूषणम श्रीनाम परो धर्म भयावह तद बंधून आमचं कल्याण्यम प्रजानाम चाणू पोषणम. आणि या गोष्टीला सांगणाऱ्यांना म्हणतात संत. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि हे सगळं करत असताना तो का म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणी राहू विठोबा. Bara kumaye 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 Bara kumaye
ज्ञानेश्वर माऊली थोड्या सूचना देणार आहेत. एक मिनिट प्रत्येकाने थांबवल्या, दोन मिनिटापेक्षा जास्त.